श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त निधीचा वापर जिल्ह्यात ऐंशी टक्के लसीकरणाने कोरोनामुक्तीचं सकारात्मक चित्र प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी विविध कामांना मंजुरी आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या पुढाकारानं विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार या होत्या गेल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत दे आमचे वार्ताहर राजेश यावलकर नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल पंच्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के हा निधी खर्च झाला आहे यात पाचशे पस्तीस कोटी पाच लाख एकोणसाठ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती यातील पाचशे दहा कोटी एकोणसाठ लाख पासष्ट हजार रुपयांची कामे मार्गी लागली आहेत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते फर्निचर ग्रामपंचायती इमारती अंगणवाड्या स्मशानभूमी बांधकाम सुशोभीकरण पानवट बंधारे नाविन्यपूर्ण कामे ट्रान्सफर सह विजेची अन्य कामे जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंती उभारणे सौर ऊर्जाची कामे आदींना प्राधान्य देण्यात आले आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा नियोजन मंडळाने अचूकपणे नियोजन केले लागोपाठ दुसऱ्या वर्षी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त निधीचा वापर करण्यात आला आहे जळगाव शहरातील रस्त्यांची तसेच इतर सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता ठेवा ते चांगले असेल तरच त्याला मंजुरी द्या केवळ मक्तदारांची दलाली करू नका अशी तंबी महापौर जयश्री महाजन यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आमदार सुरेश भोळे यांच्या समवेत जळगाव शहरातील विविध कामांची पाहणी केल्यानंतर सायंकाळी अधिकाऱ्यांशी ते बोलत होते दोन वर्षापूर्वी अठ्ठावीस मार्चला जळगाव जिल्ह्यात आणि खान्देशातील पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला नवीन महामारीमुळे पहिल्याच वर्षीचा अनुभव कटू होता मात्र गेल्या वर्षी याच काळात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाक्कार उडवला ऑक्सिजन बेड रेमडेसिव्हिअर औषधींचा तुटवडा अंत्यसंस्कारासाठी रांग अगदी स्मशानभूमीला लॉकडाऊन लावण्याइतपत विदारक दृश्य अशा प्रकारचं अनुभवलं चित्र सुदैवाने वर्षभरापूर्वी लॉन्च झालेल्या या प्रभावी ठरलेल्या देशातील कोविड विरोधी लसीने डॅमेज कंट्रोल केले आहे आणि तिसरी लाट केवळ थोपूनच धरली नाही तर तिला परतवून लावलं ला आहे आतापर्यंतच्या जवळपास ऐंशी टक्के लसीकरणाने कोरोनामुक्तीचे सकारात्मक चित्र निर्माण झाले गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यातील सुमारे अकरा लाख सहा हजार दोनशे एकोणनव्वद चाचण्या झाल्या आणि त्यापैकी बासष्ट हजार पाचशे दहावर वर रुग्ण आढळून आलेत वर्षभरात नऊशे सहासष्ट रुग्णांचा मृत्यू होऊन कोरोनामुळे आतापर्यंत बळी पडलेल्यांचा आकडा दोन हजार पाचशे एक्क्याण्णव वर गेलेला आहे जळगाव शहरापासून उत्तरेकडे अठरा किलोमीटरवरती शेळगाव जावाजवळ जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील महत्वाचा चार पूर्णांक अकरा अब्ज घनपूट टी एम सी साठवण क्षमता असलेल्या शेळगाव प्रकल्पातून सिंचन ग्रामीण पाणीपुरवठा शहरी पाणी पुरवठा आणि औद्योगिक वापरासाठी आवश्यक पाण्याचे नियोजन प्रस्तावित आहे या प्रकल्पावर वक्राकार गेट उभारणी झाली आहे येत्या पावसाळ्यात ऑगस्ट सप्टेंबर अखेर या प्रकल्पामध्ये पाणीसाठा होऊ शकणार आहे यावल तालुक्यातील मुख्यत्वे डार्क झोनमधील नऊ हजार एकशे अठ्ठावीस हेक्टर शेती या जमिनीखाली सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे तर जळगाव आणि भुसावळ येथील औद्योगिक विकास महामंडळ खासगी औद्योगिक वसाहती खासगी उद्योग समूहासाठी औद्योगिक वापरासाठी पन्नास वर्षातील पाण्याचे नियोजन या शेळगाव बॅरेजच्या माध्यमातून होणार आहे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून नाशिक विभागासाठी दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत पर्यटन स्थळांच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी विविध कामांना मंजुरी देण्यात आली यात जळगाव जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आलेला असून तब्बल चाळीस कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुरावामुळे जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी भरीव निधी मिळाला कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्था जळगाव आर्थिक विकास महामंडळ जळगाव आणि चहारडी ग्रामपंचायत तालुका चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने चहारडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी योग साधना विषयावरती सपना टाटिया यांनी मार्गदर्शन केलं याप्रसंगी विविध क्षेत्रात भरीव कार्य करीत असल्याबद्दल महिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम जनशिक्षण संस्थांच्या अध्यक्षा डॉक्टर स्मिता संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं